सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. मौलाना कलीम यांची सुटका करा. टिपू सुलतान पार्टी फार्मेसी विंगने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. इस्लाम धर्माचे धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली असून त्यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात टिपू सुलतान पार्टी फार्मेसी विंग यांच्याकडून करण्यात आली आहे. अस्सलाम वालेकुम. आज यहाँ पर हम टिपू सुलतान पार्टी फार्मेसी विंग की तरफ से आए हैं और हमने कलेक्टर साहब को ये निवेदन दिया है कि मौलाना कलीम सिद्दीकी साहब को रिहा करो. मौलाना कलीम सिद्दीकी साहब को यूपी पुलिस ने गलत तरीके से गिरफ्तार किया और हम ये मांग करते हैं कि मौलाना कलीम सिद्दीकी साहब को जल्द से जल्द रिहा किया जाए, वरना हम लोकशाही तरीके से बड़े पैमाने पर आंदोलन करें. मौलाना कलीम सिद्दीकी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी विविध राजकीय पक्षासह संघटनेकडून होत आहे. सोबतच देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून आसाम येथे घडलेली घटना निंदनीय असून देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी जातीने लक्ष घालून देशाची गरिमा सांभाळावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते वेळी टिपू सुलतान पार्टी फार्मेसी विंग प्रदेशाध्यक्ष मोहम्मद फैज, जिल्हाध्यक्ष सय्यद जवाद, हाफिज फैजल, काजी आमेर, सय्यद हातीब, इफ्तियाज खान, सय्यद नदीम व सय्यद अल्ताफ आदी उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.